तर मी कुठल्याही क्षणी मुख्यमंत्री शिंदेकडे जाऊन त्याचं तोंड काळं केल्याशिवाय राहणार नाही. या शिंदे साहेबांनी, एकनाथ शिंदेनी हे एक सगळ्या खेळी थांबवाव्यात. माझे शिवसेनेचे नगरसेवक, माझ्या नगर शहरातले शिवसेनेचे नगरसेवक फोडायचं, त्यांनी थांबवावं. जर हे थांबलं नाही तर मी कुठल्याही क्षणी मुख्यमंत्री शिंदेकडे जाऊन त्याचं तोंड काळं केल्याशिवाय राहणार नाही. नगर शहरातले महानगरपालिकेतले काही नगरसेवक उद्याच्याला शिंदे गटात जाणार आहेत अशी कुणकुण माझ्या कानावरती आलेली आहे. आणि जर हे नगरसेवक शिंदे गटात जर गेले तर मी त्यांना सांगू इच्छिते, इथून मागचे माझे प्रकरण तुम्ही विसरू नका, तुम्ही माझ्यासोबतच होते. माझे काही मी कांड केले जे ज्या वेळेस कुणी संघटनेला शिवसेनेशी गद्दारी केली त्यावेळेस मी काय करू शकते हे माझ्या नगरसेवकांना माहिती आहे. आणि मी त्यांना हे पण सांगू शकते की ह्या शिंदेसाहेबांनी, एकनाथ शिंदेनी हे एक सगळ्या खेळी थांबवाव्यात. माझे शिवसेनेचे नगरसेवक, माझ्या नगर शहरातले शिवसेनेचे नगरसेवक फोडायचं, त्यांनी थांबवावं. जर हे थांबलं नाही तर मी कुठल्याही क्षणी मुख्यमंत्री शिंदेकडे जाऊन त्याचं तोंड काळं केल्याशिवाय राहणार नाही. आणि जे नगरसेवक शिवसेनेतनं नगर शहरातले फुटतील त्यांनाही सुखासुखी नगर शहरात जगून देणार नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र.